नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचं पॉडकास्ट असणार आहे एका वेगळ्या व्यक्तीवर, पण त्याआधी मला तुमच्याशी थोडं जमुऱ्याबद्दल बोलायचं आहे. मी आधीच काही लोकांना सॉरी बोलते, कारण मला माहिती आहे की काही लोकांनी मला लास्ट टाईम पण बोलले होते की तू ज्याच्यावर डेडिकेटली पॉडकास्ट बनवते त्याच व्यक्तीबद्दल बोल, उगाचच ह्याला अनड्यू ॲडव्हान्टेज देऊ नको वगैरे. तर आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स आणि आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन, पण आज माझा नाईलाज आहे त्यामुळे मला बोलावं लागतं आहे, कारण मला मी ते दाबून साचवून ठेवू नाही शकत आहे सॅटर्डेपर्यंत. म्हणून मी आज माझं मन मोकळं करते आहे. दोज हू आर नॉट इंटरेस्टेड इन दिस पार्ट कॅन स्किप दिस पार्ट आणि मग पुढचा पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाईम स्टॅम्प देईन की पुढचा म्हणजे आपला जो आजचा पॉडकास्ट आहे तो कुठून स्टार्ट होतो आहे. ॲक्च्युली आज मी जे काही आजचा जो व्हिडिओ पाहिला, कालचा तर तो जाऊच द्या, कारण तो कालचा जो त्याचा व्हिडिओ होता त्याला काहीच अर्थ नव्हता. ते फक्त आणि फक्त म्हणजे एक दिवसाची पण कमाई नको सुटायला म्हणून काहीही टाकायचं म्हणून टाकायचं. बाय द वे, याच्या आईचं एक चॅनल होतं, ह्या आधीही होतं, आताही आहे, पण आता ती काही त्याच्यावर टाकत नाही. तेव्हा ती अशाच भूताच्या वगैरे किंवा अशाच जनरल काही बोधकथा म्हणा किंवा गोष्टी सांगायची त्या चॅनलवर बेसिकली, आणि तिला ही पकवायची सवय पहिल्यापासूनच आहे. तर काल काही नव्हतं तर त्यांना मे बी ते अचानक आठवलं आणि त्यांनी काल ते काढलं, कारण का दुसरा काही त्यांच्याकडे आता बिलकुल कंटेंट नाही आहे, काय दाखवायचं काही कळत नाही आहे, कारण तो नावाप्रमाणेच थाळ्या कुमार आहे, पण आता थाळ्या नाही दाखवू शकत तर आता काय. तर आता नुसता जीवाचा आटापिटा चालू आहे काहीतरी कंटेंटच्या नावाखाली. आज जी मी काही बघितलं, आज जो काही प्रकार बघितला मी, ते बघून मला असं वाटलं ही फॅमिली रोस्ट करण्याच्या लायकीची आहे का. आणि मला ना असं वाटतं की जे लोक आतापर्यंत आमच्यावर बोलत होते, जे पण आहेत थिल्लर फालतू लोक, कारण आता मला तेच वाटतं की त्यांची ती मेंटॅलिटी तीच आहे जी ह्याची बाजू घेऊन बोलत होते आणि म्हणत होते की काय तुम्ही याला एकाच्याच मागे लागता, त्याच्यावरच रोस्ट करता, त्यालाच असं करता, त्यालाच तसं करता, त्याचं काय आहे, तो असा चुकीचा वागतो आहे का, हे चुकीचा वागतो आहे का. अरे निर्लज्ज माणसांनो, जर आजचा तुम ते त्याचा व्हिडिओ आजचा बघून जर तुमचं हृदय नाही पिळवटून निघालं ना, तर मग तुम्ही पण त्याच लायकीच्या आहात हे मी म्हणेन. आणि मला एकही पर्सेंटचा, अर्ध्या पर्सेंटचा, पाव पर्सेंटचा पण रिग्रेट नाही आहे की या माणसाला मी या माणसाच्या इज्जतीचे धिंडोडे काढते आणि ते मी काढत राहणार आहे जोपर्यंत हा नामशेष होत नाही, कारण ह्याचं खूप अति झालेलं आहे, खूप म्हणजे खूप. आणि काही पर्सनल नाही आहे, पण हे जे काही होतं ना आजचं जे स्पेशली होतं ना, इट वॉज ॲब्सल्युटली डोमॅस्टिक व्हायलन्स. ते काहीही कमी नव्हतं, इट वॉज नॉट लेस दॅन एनी डोमॅस्टिक व्हायलन्स, इट वॉज हॉरिबल. आणि त्याच्या आईची, त्याच्या आईबद्दल मला एका पर्सनची पण त्या टॉमबद्दल इज्जत राहिलेली नाही आहे, म्हणजे कधी नव्हतीच ती, पण ती थोडीफार एक वृद्ध व्यक्ती किंवा एक एल्डरली, वृद्ध तर ती नाहीच आहे, पण जे काही एल्ड आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे म्हणून थोडंफार जे काही रिस्पेक्ट होता ना, ते ही राहिलेलं नाही आहे अजिबात नाही, ना तिच्यासाठी, ना त्या खाजुरडीच्या आईसाठी, ना खाजुरडीसाठी, नाही झमुऱ्यासाठी, कोणासाठीच नाही. जे लोक ह्याला कमेंट करत आहेत आणि ज्यांना जराही आक्षेप वाटत नाही आहे, ज्यांना जराही काहीही वाटत नाही आहे, एक पर्सेंटचं पण त्या म्हाताऱ्याबद्दल सहानुभूती वाटत नाही आहे, अशा लोकांना तर मी काय म्हणू, आता मला काही शब्दच नाही आहेत त्यांना बोलायला. आणि ह्याच्यापुढे ना कोणीही कोणीही, हे जे बाकीचे जे सो कॉल्ड रिॲक्शन चॅनल काय चालवले आहेत माहिती नाही, यांची तर लायकी नाही आहे, पॉझिटिव्हिटी पसरवणाऱ्या निघाले आहेत आणि काय कसलं पसरवायला, घंटाचं पसरवायला निघाले आहेत हे लोक. ह्यांनी तर एका शब्दाने पण आहे ना, एक गढूळ आणि गढूळची जी कोण आहे पिल्लावळ, यांनी झमुऱ्याबद्दल एका शब्दाने पण मला ना बोट दाखवायचं नाही आणि एका शब्दाने पण माझ्याशी बोलायचं नाही, इनडायरेक्टली पण नाही आणि डायरेक्टली पण नाही. समजलं ना, तुमचा एवढा लाडका आहे ना त्याला घरी ठेवा आणि पूजा त्याला, नाही तर काय करायचं ते करा, त्याचं माझ्याशी बोलायचं नाही त्या बाबतीत. आणि तू असं का करते काय करते हे विचारायचा हक्क तुम्हाला नाही. अरे किती कुठे फेडाल हे पाप. आणि मार्क माय वर्ड्स झमुऱ्या, तुला ना हे भोगावं लागेल, इथेच भोगून जायचं आहे तुला पण आणि तुझ्या मम्मी म्हातारीला पण. मला फक्त एकच सांगायचं आहे की जर एखाद्या व्यक्तीला आपण मनापासून आपलं मानतो ना, तर त्याला आपण आपण त्याच्याबरोबर त्याला घेऊन बसतो, त्याला घेऊन चालतो, त्याला असं एकटं नाही सोडत. हे काय तुम्हाला करायला हे आवडतं,
ह्याच्या नावाखाली ह्या असं बोलून बोलून काय काय करतोयस, आणि काय काय तू आणि तुझ्या म्हातारड्या आईने काय काय चाळे लावल्यात ना, ते काय आम्हाला समजत नाही का? अरे जेवण बनवलं ठीक आहे, ते असे ना फू करत असतात तोंडाने, श्वास घेत असतात ते तोंडाने. माझ्या आईला अस्थमा आहे, मला माहिती आहे अस्थमॅटिक पर्सन असं करतो, ज्या अस्थमाचा पेशंट जो असतो तो. त्यांची काळजी घ्यायला तुम्हाला एका ह्याचं पण नाही वाटत, ज्या बाया धडधडीत दिसत आहेत, ज्यांना काहीही झालेलं नाही आहे, नुसतं खाऊन खाऊन माजले आहेत, ह्यांच्या हॉस्पिटलच्या वाऱ्या करतोस तू? त्या माणसाला एकदा चेकअप करून आण, बघ काय दशा झाली आहे त्याची. बरं जेवण केलं ते केलं, ते घेताना तरी तुम्ही सगळ्यांनी घ्यायचं तिकडे बाहेर आणायचं, तेवढं तर त्या म्हातारड्या करूच शकतात ना. तीन चार बाया ज्या घरात आहेत त्या तरण्या पण म्हातारड्याच आहेत, त्यांना पण सगळ्यांनी ते घ्यायचं तरी मध्ये, आणि सगळ्यांनी गोल करून बसायचं, सगळ्यांनी एकत्र जेवायचं. तुम्ही कोण शेठ लागून गेले तुम्हाला वाढायला? लाजा नाही वाटत तुम्हाला? आणि हा इतका नीच दर्जाचा नालायक माणूस आहे की कॉमेंट्स पण सिलेक्टिव्ह ठेवतो. तुम्हाला काय वाटतं, ह्याला येत नसतील अशा कॉमेंट्स? कितीतरी लोक जाऊन कमेंट करत असतील, कितीतरी लोकांना वाईट वाटत असेल, कितीतरी लोक, मी तर म्हणते की मोस्ट ऑफ द लोकांना असंच वाटत असेल, मोस्ट ऑफ द लोक माझ्या म्हणण्याशी सहमत असतील, ते जाऊन तिकडे एक्सप्रेस होत असतील, पण हा त्या कॉमेंट बाहेर येऊ देत नाहीत. इतका हा पडलेला फालतू थडकलास माणूस आहे, हा आयुष्यात काही करू शकत नाही, हा परत भिकेला लागणार. एनिवेज मला माहिती आहे की मला खूप आज म्हणजे माझा राग अनावर झाला, आणि मला असं वाटलं कुठेतरी की हे खूप पर्सनली होतं आहे, म्हणजे मला काय माहिती नाही, मला हे सहनच झालं नाही. आता ते त्यांच्या घरचं त्यांचं ते सगळं पर्सनल आहे, त्यांना बघू दे जे काही करायचं. फक्त माझं इतकंच सांगणं आहे बाकीच्या लोकांना जे माझ्याकडे बोटं दाखवतात, नेहमी म्हणतात वेगवेगळ्या ह्याच्याने येतात आणि वेगवेगळे आय डीज क्रिएट करून, आणि काही जुने लोक पण आहेत ते लोकांना असं वाटतं, तर मला फक्त त्यांनाच हे सांगायचं होतं की तुम्हाला घ्यायचं तर घ्या, त्याला देवघरात बसवा नाही तर आणि डोक्यावर बसवा, हगू दे तुमच्या डोक्यावर हगऱ्याला, पण मला नाही, मी त्याला टॉलरेट नाही करू शकत आणि मी त्याला बोलतच राहणार. चला तर मग वळूया आजच्या विषयाकडे. आजचा विषय आहे आपल्या हा हा मॅडमचा. सुटलाय ग कॅलिफोर्नियन वारा, ग सुटलाय ग कॅलिफोर्नियन वारा, किती वारं सुटलंय ना इथे, रात्रीचं संध्याकाळचं असंच वारं सुटतं, खूप वारं सुटलंय, खूपच जास्त. हिच्या अंगात कसलं कसलं वारं येतं काय माहिती, सतत आपलं वारं सुटलंय वारं सुटलंय, कुठे पण गेलं तरी वारं सुटलंय, खूप वारं सुटलंय. मी तुम्हाला लास्ट टाईमच्याच व्लॉगमध्ये बोलली होती की ह्या टाईमचा व्लॉग विशेष असणार आहे, आपण खूप अशा सुंदर ठिकाणी ट्रिपला जाणार आहोत, तर चला सगळी तयारी झालेली आहे, चला तर मग आपण ट्रिपला जायला निघूया. सो हा माझा आजचा लुक आहे, मी बघा छानशी असे सँडल पेअर केले आहेत, आणि एक अशी बॅगी जीन्स घातली आहे, टी शर्ट घातला आहे, त्याच्यावर हे छानसे असे कानात टॉप्स घातले आहेत, आणि हे माझं वॉच जिओर्डानोचं. आणि मला ना असं समरमध्ये असं खूप असे फ्लोई ड्रेस घालायला खूप आवडतात, तर म्हणून मी ही बॅगी पॅन्ट घातलेली आहे, कारण इथे ना अमेरिकेमध्ये खूप गरम होतं. आता समर चालू आहे ना, आणि मी जेव्हा असे ड्रेस घालते तर मी माझ्या मुलीला पण असंच रेडी करते. चिया चियाने बघा, चियाने पण असा छानसा फ्रॉक घातलेला आहे. आणि शेटन आणि शुशूचं तर नेहमीचंच, त्यांचं काही असे वेगळे विशेष असे कपडे नसतात. चला तर मग निघूया. ही तर असं बोलते जसं काय हिने काहीतरी ट्रिप स्पॉन्सर केली आहे आणि सगळ्यांना घेऊन चालली आहे ट्रिपला, आणि नेहमी काय ते लुक वगैरे दाखवायचा मला ना या बायकांचं काही कळतच नाही. लोक काय स्वतःला मॉडेल समजतात की काय हे फॅशनिस्टा समजतात की ह्यांच्यासारखं कोणालाच फॅशनचं काही कळत नाही, आणि काय ते लुक वगैरे दाखवत असतात. कधी कधी वाटतं की ह्यांचं उलट असे लुक बघून बघून आहे ना समोरच्या व्यक्तीला रेडी होण्याची इच्छा मरून जाईल. आणि चला आता आपण ट्रिपला जाण्याआधी एक छानशी कॉफी घेऊया. हे आमचं साधंसंच कॉफी मशीन आहे, पण छान चाललं आहे त्याच्यामुळे काही हरकत नाही, नंतर आपण अपग्रेड करू, नाही का शेटन? शेटन शेटन काय बोलणार, शेटनचं आता कटलं आहे, शेटनला आता काय कळून पण काही फायदा नाही आहे, झालं ते झालं, झालं गेलं गंगेला मिळालं. अगं बाई तुला कोणी बोललं आहे का की ह्याच कॉफी मशीनमध्ये का दुसरी कॉफी मशीन घे किंवा अपग्रेड कर किंवा काय कर? स्वतःच
हॅलो, हिला ना इतकं शो ऑफ आणि इतकं म्हणजे मी काहीतरी भारी आहे, मी सगळं एकदम भारीतलंच वापरते असं काहीतरी दाखवण्याचा ना नवीन चस्का लागला आहे. चस्का जरा अति होतं आहे हिचं आता. इट्स ओके. कॉफी मशीनचं जे काम आहे, जे काम तिच्याकडनं एक्सपेक्टेड आहे ते होतं आहे ना, मग काही हरकत नाही आहे. तुला प्यायचं आहे ना, तुला हवी तशी कॉफी मिळते, तुझ्या घरच्यांना हवी तशी कॉफी मिळते, आम्हाला काय करायचं आहे. आणि कोणीही काहीही बोललेलं नाही आहे तरी स्वतः उगाचच मी हे अपग्रेड करेन, मी ते अपग्रेड करेन. काय गं बाई, फुकटचा काहीतरी ब्रँड वगैरे अप्रोच करेल याची वाट बघते का ब्रँडला असे इशारे करतेस? हां, इशारे तरी गणेनी. शेटनला कसे इशारे करते? शेटन आवडलं ना तुम्हाला? आणि अशा भुवया अशा उंचावून असं एकदम समजलं ना अंडे. तसं आपल्याला काही अपग्रेड करायचं असेल किंवा आपल्याला काही हवं असेल तर मग असं बोलायचं आणि असं ब्रँडला असं इशारा करायचा आपल्या व्लॉग्स थ्रू. मग ब्रँडने अप्रोच केलं तर केलं, फुकटचं कॉफी मशीन मिळालं, अपग्रेडेड तर मिळालं. जशी ती चेअर मिळाली आहे ना फुकटची आणि जबरदस्ती तिथे ठेवली आहे फायर पिटच्या समोरच, त्यांनीच व्हॅनिटी वगैरे पण पाठवली होती ना, तर त्यांच्याकडे बहुतेक कॉफी मशीन वगैरे काय बघून आली आहे का? लब्बाड मनी घरी गोरी. जसं की मी लास्ट टाईम पण बोलली होती, सतत अमेरिका 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 पूर्ण व्हिडिओमध्ये. मला वाटतं ही हा शब्द एकदा टास्क देते तुम्हाला, मोजा किती वेळा बोलते. मला वाटतं 20 वेळा तरी बोलत असेल अमेरिका अमेरिका. इथे अमेरिकेत असं असतं, इथे अमेरिकेत तसं असतं, इथे अमेरिकेत हे असतं, इथे अमेरिकेत ते असतं. अरे लोकांना माहिती आहे गं बाई तुझं चॅनलचं नाव, त्या चॅनलच्या नावामध्ये जी स्टेट आहे ते कुठे येतं, ते काय असंच मनाला आलं म्हणून तिथली मॉम नाही झालीस हे लोकांना माहिती आहे. मग आणि काय कोणाला प्रूव्ह करत असतेस की तू अमेरिकेत राहतेस? आणि काहीही टायटल देत असते, काही म्हणजे काही काय. तो म्हणून आम्हाला रात्रीचं वेगळं काहीतरी पाहायला मिळालं. मी उगाचच आपला पूर्ण व्हिडिओ बघितला, दोनदा बघितला परत चेक करून करून, की काय बाबा हिला पाहायला मिळालं? काहीच नाही पाहायला मिळालं, नुसतं तिकडे गेले रात्रीचे आणि जेवायला आणि तिकडे जाऊन मेक्सिकन खाल्लं तेवढंच. काय पाहायला मिळालं वेगळंच काहीतरी? अच्छा माहिती नाही हा मला, म्हणजे अजून नंतर अजून रात्री काय पाहायला मिळालं वेगळंच काहीतरी ते नाही माहिती आपल्याला बाबा. तसं तर त्याची पण शक्यता कमी आहे, सहकुटुंब सहपरिवार गेलेत ना. आणि दुसऱ्या दिवशी तिकडे जाऊन इतकं क्रिप केलं, गर्मी आहे इथे फारच गर्मी आहे, मला चक्कर आल्यासारखं होतं, चक्कर होऊ शकतं, डिहायड्रेटेड व्हायला होऊ शकतं, असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, म्हणून आम्ही पुढे गेलो नाही. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, आता आम्ही उद्या येणार आहोत असं, आय होप की उद्या क्लायमेट छान असेल. मला एक गोष्ट कळत नाही, हे लोक क्लायमेट बघून जात नाहीत का? वेदर चेक करत नाहीत का कुठे जाण्याच्या आधी? हिने स्वतःच टायटलमध्ये लिहिलेलं की अशा ठिकाणी गेलो आहे जे म्हणजे हॉटेस्ट आहे ती प्लेस, तर हिला माहिती होतं ना, मग त्या अकॉर्डिंगली मनाची तयारी करून यायची. मग तिकडे जाऊन सतत त्याच गोष्टीवर क्रिप करण्यात काय अर्थ आहे की इथे किती गरम आहे, इथे किती गरम आहे, इथे असंच होतं आहे, इथे तसंच होतं आहे, एवढंच आपण नाजूक आहोत ना. मग घरात बसायचं, अशा ठिकाणी उगाच स्टंट करायला यायचं नाही. आणि थंबनेल तर इतके मिसलीडिंग, इतके मिसलीडिंग, अजून एक मिसलीडिंग, ते तर मगाशी ते रात्रीचा रात्रीचं खेळ चाले ते एक थंबनेल तर होतंच, आणि आता दुसरं म्हणजे लाखो रुपये खर्च होता होता वाचले. मुळात तर आम्ही अशा ठिकाणी जातच नाही उगाचच टाईमपास करायला, जिथे आपले लाखो रुपये खर्च होऊ शकतात अननेसेसरी आणि नंतर त्याचा आपल्याला रिग्रेट होऊ शकतो, अशा ठिकाणी आम्ही जातच नाही. आणि गेलो तर तिथे असं आम्ही मनाच्या तयारीनेच जातो की तिथे जाऊन काही खर्च वगैरे करायचा नाही आहे, त्यामुळे वाचण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण आम्ही मुळात खर्च करण्याच्या उद्देशाने जातच नाही. तेवढी मॅच्युरिटी आहे आमच्यामध्ये. आणि राहिला प्रश्न हाहाचा, हाहाला तर बाबा एवढा चिबो झाला होता, काय विचारून सोय नाही, घ्यायचं होतं तिकडून काहीतरी पण नवऱ्याने काही घेतलं नाही, म्हणजे एकदा बोलला की घ्यायचं तर घे, पण ते असं वरवरच म्हणाला. तर ते कसं नवरा बायकोला असं कळतं ना, बायकोला माहिती असतं की नवरा कधी मनापासून बोलतो आहे, कधी असंच वरचेवर बोलतो आहे, तर ते पाहून थोडंसं मन खट्टू झालं आहाचं. आणि मग खूप छान असा डिस्काउंट आहे पण माझ्याकडे ऑलरेडी आहे, मग आहे तर मग कशाला बघते गं बाई, तू काय कदाशियन वगैरे कोण आहेस का की बेवरली हिल्सला राहते की कोण कुठली आहेस की तुझ्याकडे सगळ्याच गोष्टीचं कलेक्शन असलं पाहिजे, मँडेटरी आहे का?
एक सोडून चार चार ब्रँडेड पर्स आहेत, स्वतःच म्हणाली. आणि तरी पण बोलते, तरी पण मी बघत होती, ही मला खरं आवडली, पण हिची प्राईस जरा खूपच जास्त आहे. ते गॉगलचं पण तसंच, ते तर नवऱ्याला टॉन्ट मारणं तर काय संपतच नाही, त्याला तरी इनडायरेक्टली बोलतेच. ह्यांनी मला आणला होता, पण तुम्हाला माहितीच आहे ना, तो माझ्या साईजचा नव्हता, तो मला रिटर्न करावा लागला. म्हणजे इनडायरेक्टली तिला पाहिजे आता, तर मग तसाच त्याच ब्रँडचा दुसरा घे ना. हिचं कसं आहे माहिती आहे, आवळा देऊन कोवळा काढायचा. म्हणजे जो गॉगल रिटर्न करावा लागला, त्याच्या दुप्पट किमतीचा गॉगल जोपर्यंत हिला मिळत नाही, तोपर्यंत हिची कॅसेट चालूच राहणार. ह्या बाबतीत मी एक नोट केलं आहे की जे अमेरिकामध्ये राहत असतील, आता मी तर कधी राहिली नाही आहे तिथे, तर मला नाही माहिती, पण ओव्हरऑलच इन जनरलच कुठेही, भारतात म्हणा, UAE म्हणा, म्हणजे गल्फ कंट्रीमध्ये, कुठल्याही कंट्रीमध्ये म्हणा, आजकाल सिंगल इन्कममध्ये घर चालवणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला तडजोडी कराव्याच लागतात, आणि त्यासाठी तुमच्या मनाची तयारी असलीच पाहिजे. कारण एक माणूस कुठे कुठे पुरा पडेल, तुम्हाला नेसेसिटीच्या गोष्टी मिळत आहेत ना, तुमचं जे बेसिक लाईफ आहे ते अत्यंत छान चाललं आहे ना, त्याच्याकडे आपण फोकस केला पाहिजे. आणि त्याच्या बियॉन्ड जाऊन कधी कधी आपले हाऊसमोज होते, काही लक्झरियस गोष्टी पण मिळत आहेत घ्यायला, काही ब्रँड्स वगैरे आपण घेऊ शकतो, अगदीच नाही आहे असं नाही आहे ना, पण प्रत्येक वेळेला कुठेही गेलं तर तिथे घेतलंच पाहिजे. असा अट्टाहास का, फोटो काढलं त्याचं पण तसंच. मला माहिती आहे की हे जरासं एक्सपेन्सिव्ह असतं, पण तरी पण मला मेमरीज कलेक्ट करायला खूप आवडतात. आणि मुलं कशी पटापट मोठी होत आहेत ना, अगं किती कलेक्ट करणार. आता मेमरीज म्हणजे काय, व्हिडिओ का बनवतो, मेमरीज कलेक्ट करतो, फोटो का काढतो, मेमरीज कलेक्ट करतो, त्याच्यानंतर विकत का घेतो आणि फोटो, मेमरीज कलेक्ट करतो. काय ते मेमरीज तर डोंगर करणार आहे, हां, वर्तमानात जगा, नुसतं भूतकाळातच पडून राहणार का. मी नाही म्हणत नाही, पण तुमच्याकडे इनफ मटेरियल आहे ना. आणि ठीक आहे, जरी तुम्हाला घ्यायचं आहे, मी म्हणते घ्यायचं पण आहे ते तुम्हाला, कितीही खर्च करून तुमची जर आहे तेवढी ऐपत तर घ्या, आणि डंके की चोट पर बोला, मी घेतलं, मला पाहिजे होतं, मी घेतलं. घ्यायचं पण, त्याच्याबद्दल गिल्टी पण फील करायचं, त्याच्याबद्दल एक्सक्यूजेस पण द्यायच्या की का मी घेतलं, कशाला घेतलं, कशाला घ्यायचं तर घे, खतम, नाही घ्यायचं तर नको घेऊ. आपल्याला वाटतं ना घ्यावं, मी घेतलं, मला वाटलं मी घेतलं, सिम्पल, कशाला उगाचच एक्सक्यूजेस देते. या बाईला ना म्हणजे इतकं असं दाखवायचं असतं की मी हे पण अफोर्ड करू शकते, मी ते पण अफोर्ड करू शकते, मी हे घेऊ शकते, मी ते घेऊ शकते. अरे तू असशील तुझ्या घरची, आम्हाला का दाखवते. एकतर कुठे फिरायला गेली तर अख्खा वेळ स्वतःकडेच कॅमेरा. हिला कॉमेंट पण आल्या होत्या, दोन चार जणांनी कॉमेंट केलेल्या की फिरायला गेलीस तर आम्हाला जरा तिथलं दाखव ना, स्वतःकडेच काय सतत कॅमेरा, कंटाळा येतो तुला बघून बघून, सतत नुसतं स्वतःकडे कॅमेरा आणि बोलत राहायचं. ते तर तू घरी बसून पण करू शकते, घरी पण तेच करते ना, आम्ही इथे बसली आहे, आता मी हे बघत बघत तुमच्याशी बोलते आहे, ते बघत बघत बोलते आहे, हे करत करत बोलते आहे, ते करत करत बोलते आहे, मग बाहेर कशाला येते. बाहेर ह्याच्यासाठी येते की आम्हाला पण फिरवशील, आम्हाला पण दाखवशील, म्हणजे आम्हाला नाही तुझ्या मंडळींना, त्यांना दाखवायचा उद्देशाने बाहेर फिरायला जातेस ना, आपण बाहेरचं काय दाखवतच नाही, बाहेर जाऊन पण स्वतःचाच थोबडा दाखवत बसते. आणि तुझ्या त्या व्लॉगिंगमध्ये लिस्ट इंटरेस्टेड असलेल्या भावाला उगाच जबरदस्ती खेचत असते, काय ना काहीतरी त्याला बोलते आणि त्याच्यामध्ये खेचते. अरे तो बोलतो आहे मी ऑलरेडी आधी जाऊन आलो आहे म्हणून, तरी बोलते हॅलो ना भीती वाटते, हॅलो ना असं वाटतं, गप ना गप, जरा पकव कमी आणि बाहेरचं दाखव, ते 360 व्ह्यूज किती सुंदर दिसतो, जरा कॅमेरा बाहेर नेऊन जरा दाखवलं असतंच तर बरं झालं असतं, सगळेजणं कसं शूट करत होते. नाही तुझ्या नवऱ्याला द्यायचं, नको त्या वेळेला त्याच्या हातात देते, ते सुद्धा स्वतःला दाखवायलाच देते, आणि जिथे पाहिजे असतं तिथे देत नाही. तेव्हा सांगायचं तुझ्या नवऱ्याचे फोटोग्राफी स्किल्स जास्त चांगले आहेत, त्याला सांगायचं तर तो दाखवेल, तर ते पण नाही, नको तेव्हा स्वतः हातात पकडून बसते आणि स्वतःलाच दाखवत बसते. वैताग आणला खरंच या बाईने. ए बाई, तुला जर असंच करायचं असेल ना, एकतर घरी बस, उगाचच आहे ना पैसे खर्च तुझे पण होतात, ते वाचतील, अननेसेसरी होतातच ना चार पैसे, राहणं खाणं पिणं ते पण वाचतील. आणि जर तुला स्वतःला जायचं आहे, स्वतःची इच्छा आहे, तर मग तू जा तुझ्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड कर, तो कॅमेरा साईडला ठेव, नको शूट करूस, ते शूट करून स्वतःला दाखवण्यापेक्षा बाहेर जाऊन नाही केलंस तरी चालेल, चांगला मस्तपैकी फॅमिली टाईम स्पेंड कर.
आणि ही बाई इतकी चॅप्टर आहे ना त्या बोंबलीकडची, म्हणजे तिने कुठली माहिती मिस केली आणि आपण ती सांगतो पॉडकास्टमध्ये, बरोबर कान देऊन ऐकते आणि नंतर तिची माहिती ही देते. आता ते टॅक्स रिबेटचं सांगत होती की जर तुम्ही इथे खरेदी केलं तर तुम्हाला असा एक फॉर्म मिळतो, मग तुम्हाला टॅक्स रिटर्न, म्हणजे आता तुम्हाला पे करावं लागतं पण नंतर तुम्ही अप्लाय करू शकता तर टॅक्स रिटर्न मिळतो, असं तसं. ते युरोपमध्ये तसं आहे, इथे अमेरिकेमध्ये तसं नसतं, असं वगैरे ही सगळी माहिती ही देईल. म्हणजे तू तुझ्या देशाचं सांग ना, तू जिथे आहेस तिथलं सांग. दुसऱ्या देशाची माहिती तू कशाला देते? तिथे आहे तिथली नेमलेली यूट्यूबर, ती फालतूचं काहीतरी दाखवते, ती गोष्ट वेगळी. पण ती सांगेल वेळ आल्यावर किंवा जेव्हा तिला कधी वाटेल सांगावं असं, तिला रिअलाईज होईल की मला ही माहिती दिली पाहिजे, तर नेक्स्ट टाईम तिने दिली असती माहिती. ही तर तिचं पण कंटेंट ढापायला निघाली, शाणी कुठची लब्बाड घारीगोरी. आणि आज एकदम स्पेशल आयटम बनवला, थाय करी विथ ग्रीन पीज. मला खरंच सांग, खरंच सांग, हा हा, तू ते फक्त त्याचं पिक्चरवरून किंवा गुगलवर थाय करीचं जे पिक्चर होतं ते बघून त्याच्यामध्ये ग्रीन पीस टाकले ना, रेसिपी इन्ग्रेडियंट्स कुठे चेक नाही केले, वाचलं नाही की ग्रीन पीस टाकतात की आणि काय टाकतात. थाय करीमध्ये, चिकन थाय करीमध्ये ग्रीन पीस? अगं ते स्नो पीज असतात, ते वेगळे असतात. तू एक काय टाकलं, मटारचा रस्सा आहे का तो? मटार टाकायला त्याच्यामध्ये? उद्या बोलशील किंवा चिकन बरोबर बटाटा आवडतो म्हणून मी बटाटा पण टाकला. त्या थाय करीमध्ये फिश सॉस नाही की सॉय सॉस नाही की काय नाही, नुसतंच असं काहीतरी बनवलं, नारळाचं दूध टाकलं की झाले थाय करी. अगं तू जे बनवलंस ना ती थाय करी कमी, मोरओवर मला केरला फिश करी जास्त वाटत होतं. त्याच्यामध्ये फक्त करी लिव्सचा तडका द्यायचा बाकी होतं, बाकी सगळं तेच प्रोसेस. आणि थाय करीमध्ये एक हर्ब्स नाही, तिचा तो ऑरिगानोच संपला. आणि तुझं काय, तुझ्याकडे ना लाईम लीव्स, ना बेझिल लीव्स, ना कुठले हर्ब्स, ना काहीच नाही, एसेन्शियल हर्ब्स काहीच टाकले नाही त्याने. आणि म्हणून एकदम ऑथेंटिक दिसते ना शेटन, खूप छान ना. थांबा, मला ना आपल्या एका सबस्क्रायबर ताईंनी हा एक डायलॉग पाठवला आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की हे तू मिमिक्री करून दाखव, कसं म्हणजे कसं कन्व्हर्सेशन असेल शेटन आणि हा हाचं थाय करीशी रिलेटेड. अहो शेटन, पाहिलं का ह्याच्यामध्ये ना पीस दिसत आहेत घातलेले, छान दिसत आहे ना, रेड अँड ग्रीन कॉम्बिनेशन, आपण पण घालूयात का? अगं थाय करीमध्ये पीस कोण घालतं, ग्रीन पीस नसेल ते काहीतरी वेगळं असेल. नाही पण मला काय वाटतं माहिती आहे शेटन, की खूप छान दिसेल, खूप भारी वाटेल, एकदम ऑथेंटिक दिसतंय हे. मी करते, तुम्ही फक्त छान म्हणा. हा शेटन बघा, हा शेटन मी तुम्हाला विचारणार की छान दिसतंय ना, नक्की आवडलं ना तुम्हाला, तर तुम्ही छान म्हणायचा, नाही म्हणालात तर बघा रुसेन मी. ओके बरं बाई, तुला जे करायचं आहे ते कर, फक्त ते चिकन वाया घालू नको म्हणजे झालं. ओ वाव शेटन, बघा मी म्हणले होते ना की खूप छान होईल, खूप भारी दिसतंय, कसलं भारी दिसतंय, एकदम ऑथेंटिक, खूपच छान, खूपच भारी झालंय, कसलं दिसतंय. शेटन बी लाईक, डू आय हॅव एनी चॉईस? चला तर मग मंडळी, थाय करीच्या कॉन्व्हर्सेशन मिमिक्री बरोबर आजचं हे पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल, माझी मिमिक्री तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याच्या भागात भेटूया नवीन विषयासोबत, तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.